इकडे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय आणि त्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप हे आमने-सामने येणार आहेत. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं दोन्ही सभागृहामध्ये सदस्यांसमोर अभिभाषण होईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला आक्रमकपणे कोंडीत पकडण्याचा इरादा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलाय. विरोधकांच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विधिमंडळामध्ये घमासान अटळ आहे. गेल्या अधिवेशनामध्ये प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते आणि यावेळी त्यांची उपस्थिती असेल. विधानसभा अध्यक्ष निवडीचा सत्ताधाऱ्यांचा इरादा आहे. राज्यपाल त्याला मान्यता देणार का याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. तर अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे ते सुद्धा पाहूयात. अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. एसटी कर्मचाऱ्यांचा लांबलेला संप आणि सरकारची भूमिका. आरोग्य, म्हाडा, टीईटी या परीक्षांमधील गैरव्यवहार आणि घोळ. शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणीचा मुद्दा. ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.